अस्सलाम वालेकुम शेतकरी मित्रांनो, मी मोहम्मद अरकान आपले सहर स्वागत करीत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप 2020 पीक विमा मंजूर झाला आहे। जिल्ह्यातील 3,57,000 शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार असून त्याची एकूण रक्कम ही 510 कोटी रुपये आहे। मित्रांनो, ही रक्कम पीक विमा कंपनीला पुढच्या 6 आठवड्यात घ्यावी लागेल। जर 6 आठवड्यात पीक विमा कंपनीने ही शेतकऱ्यांची रक्कम दिली नाही तर राज्य सरकारला त्याच्या पुढच्या 6 आठवड्यात शेतकऱ्यांची ही रक्कम घ्यावी लागेल, अशी माहिती भाजपाचे आमदार राणा जगजीत सिंग पाटील यांनी दिली। मित्रांनो, ज्याप्रमाणे 20% शेतकऱ्यांना मदत मिळाली त्याप्रमाणे या 80% शेतकऱ्यांना मदत मिळणे अपेक्षित असल्याचे पाटील म्हणाले। मित्रांनो, शेतकऱ्यावर मोठा अन्याय झाला होता। मोठे नुकसान होऊन देखील 80% शेतकरी मदतीपासून वंचित राहिले होते, त्यांना आता ही मदत मिळणार आहे। पीक विमा कंपनीने जर रक्कम दिली नाही तर ही रक्कम राज्य सरकारला घ्यावी लागणार असल्याचे पाटील यांनी सांगितले। उच्च न्यायालयात 2 महत्त्वाचे मुद्दे मांडले होते मित्रांनो, ती म्हणजे 72 तासाची अट। नुकसानीनंतर 72 तासानंतर काही शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती दिली होती, त्यांनाही न्याय मिळावा, तसेच 33% जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळेल असे राज्य सरकार आणि कृषी विभागाने सांगितले होते, तरी शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्याचे पाटील म्हणाले। याबाबत वारंवार मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांना सांगितले होते, मात्र ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना मदत केली नसल्याचे पाटील म्हणाले। मित्रांनो, श्रेदावदाच्या लढाईत कोणी पळू नका, शेरे तुम्ही घ्या, मात्र शेतकऱ्यांना तातडीने पैसे घ्या असे पाटील म्हणाले। राज्य सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा यासाठी प्रयत्न करावेत असे पाटील म्हणाले। दरम्यान शेतकऱ्यांची न्याय मागणी गृह धरून शेतकऱ्यांच्या बाजूने न्यायालयाने निर्णय दिला आहे। न्यायालयाच्या या निर्णयाचे भाजपाने स्वागत केले आहे। मित्रांनो, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी उस्मानाबाद मधील फटक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना पेळे वाटून जल्लोष साजरा केला। तसेच भाजपाचे आमदार राणा जगजीत सिंग पाटील यांच्या मार्गदर्शन खाली शेतकऱ्यांच्या लढा यशस्वी झाल्याने त्यांचे देखील शेतकऱ्यांनी आभार मानले आहेत। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। वस्सलाम।